नगर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे आता दुष्काळाचं सावट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत आहे. निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील 182 गावांसह परिसरात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय. त्यामुळे निळवंडे धरणातून कालव्यांना पाणी सोडावं अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आणू नका असा इशाराही त्यांनी दिला. निळवंड धरण हे दुष्काळी पट्ट्याकरता झालेलं धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी केवळ चाचणीसाठी सोडलं, टेस्टिंगसाठी सोडलं असं म्हटलं आणि 4 दिवस चालवलं आणि नंतर बंद करण्यात आलं. आणि आमची आग्रहाची मागणी राहील की निळवंड्याच्या डाव्या कॅनल सुटला पाहिजे आणि त्याचबरोबर तातडीनं उजव्या कॅनलचं काम पूर्ण करून त्याला सुद्धा पाणी दिलं पाहिजे. ही आग्रह आमचा राहणार आहे आणि जनतेला यामध्ये आंदोलन करण्यास भाग पाडू नये हे सुद्धा या निमित्तानं शासनास सांगू इच्छितो. नेते सुद्धा आक्रमकपणे इशारा देत आहेत सरकारला. सह्याद्रीची उंची म्हणजे 24